आलिस का गो स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत ना, म्हणून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. आणि तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान आहे की नाही. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने सगळ्या नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन केलंय, म्हणून या अभियानाचं नाव आहे हर घर तिरंगा. आणि त्यामुळेच ते नाव आपण आहे तसंच वापरतोय. हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा. म्हणजे हा सरकारी कार्यक्रम आहे काय? अजिबात नाही, हा कार्यक्रम सगळ्या नागरिकांचा आहे. पण तिरंगा तर आमची शाळेत फडकवतात, मग आपल्या घरावर कसा? आपला तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे, मग तो फक्त शाळेपुरता का मर्यादित ठेवायचा? तुझ्या माझ्या मनात सुद्धा हा अभिमान ही शान असायला हवी ना. खरे आई, पण नेमका काय करायचंय? अगं, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपण सगळ्यांनी आपल्या घरावर हा तिरंगा लावायचा, त्याचा सन्मान राखायचा आणि त्याला सलामही करायचा. वाव, किती छान! आपलं गाव केवढं सुंदर दिसेल, सगळीकडे तिरंगे झेंडे. आणि मग एक मुलगी माझ्या मोबाईल मधनं त्याचे फोटो काढायला मोकळी. आई, आपण घेऊया तिरंगा. कुठे मिळतो गं हा तिरंगा? अगं, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, वॉर्ड ऑफिस, अगदी आपल्या रेशनच्या दुकानातही मिळेल. इतकंच काय, आपल्याला ऑनलाईनही मागवता येईल. आपण विकत घेणार आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं आयुष्य खर्च केलं, मग आपण 25 रुपये नाही का खर्च करू शकत? सॉरी आई, मी विचार नव्हता केला. बरं, मी देते तुला पैसे, घेऊन येशील ना दुकानात ना? नको आई मला तुझ्याकडचे पैसे, मी आपल्या खाऊच्या पैशांनी तिरंगा आणेन आणि तोच तिरंगा आपण लावूया. शाबास. आणि बरं का म्हणू, तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांग घरावर तिरंगा लावायला. काय? हो आई, पण माझे 2 मैत्रिणी आहेत, ते खूप गरीब आहे, त्यांचं घर खूप साधं आहे, त्यांना कसं जमेल तिरंगा लावायला? अगं म्हणू, सगळ्यांनी या कार्यक्रमात भाग घ्यायचाय, गरीब असो किंवा श्रीमंत. धर्म, पंथ, प्रांत, भाषा, वर्ग हे सगळं विसरून फक्त तिरंगा ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आणि तुझ्या मैत्रिणी गरीब आहेत ना, तर मग मी आणून देते त्यांना तिरंगा. नको आई, जे मामी आपल्यासाठी आणेल ते मामी त्यांच्यासाठी घेऊ नये. शाबास. पण आई, काही नियम असतील ना तिरंगा लावायला? हे बघ, तिरंग्याचा सन्मान राखायचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे काय काय करायचं? त्याला खाली पडू द्यायचा नाही, अस्वच्छ होऊ द्यायचा नाही, मग तुटू फाटू द्यायचा नाही, प्लास्टिकचा वापर करायचा नाही आणि कुठेही टाकून द्यायचा नाही. आणि मग 15 ऑगस्टला संध्याकाळी तो काढून नीट घरात ठेवून द्यायचा. वाव, किती मजा येईल ना. मग आता सांगणार ना सगळ्या मित्रमैत्रिणींना? हो, मी त्यांनाही सांगेन आणि आजी आबा मामालाही फोन करून सांगेन. गुड बाई.